कोल्हापुरात सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढत चमकदार झाली पाठाकडील तालीम मंडळ अविरुद्ध प्रॅक्टिस क्लब दरम्यान चुरशीनं खेळल्या गेलेल्या सामन्यात पाठाकडील संघानं दोन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवत अटल चषकावर नाव कोरलं विजेत्या पीटीएम संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख पाच लाख रुपये अटल चषक आणि उपविजेत्या प्रॅक्टिस क्लबला रोख तीन लाख रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं आजच्या सामन्यादरम्यान सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत यांनी मैदानावर हजेरी लावत फुटबॉल शौकीनांची मनं जिंकली आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला दुचाकी भेट स्वरूपात देण्यात आली कोल्हापुरातील नेताजी तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवी फुटबॉल स्पर्धेनिमित्त अटल चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि नेताजी तरुण मंडळ आयोजित या फुटबॉल स्पर्धेत अत्यंत रंगतदार सामने पार पडले आज छत्रपती शाहू स्टेडियमवर पाठाकडील तालीम मंडळ अ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ या संघादरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला सामन्याच्या सुरुवातीपासूनच एमनं चढाईचं धोरण अवलंबलं पाठाकडील संघाच्या आघाडीच्या खेळाडूंनी वारंवार प्रॅक्टिसची बचावफळी भेदत गोलचा प्रयत्न केला या पथकाला अल्पावधीत यश आलं दहाव्या मिनिटाला ओंकार जाधव यानं हेडरद्वारे गोल करत पाठाकडील संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलमुळं पीटीएम समर्थकांनी मैदानात अक्षरशः जल्लोष केला गोलची परतफेड करण्याच्या इराद्यानं प्रॅक्टिसच्या खेळाडूंनी चढायांवर भर दिला मात्र त्यांच्या अनेक संधी वाया गेल्या पूर्वार्धात पाठाकडील संघानं एक शून्य गोलची आघाडी घेतली दरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिचं शाहू स्टेडियमवर आगमन झालं तिनं कोल्हापूरकरांना अभिवादन केलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याला श्रीमंत शाहू महाराज आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दुचाकी भेट देऊन त्याचा गौरव केला अनिकेत आणि तेजस्विनी यांनी तिरंग्याच्या साथीनं मैदानात फेरी मारली त्याला फुटबॉल शौकीनांनी प्रचंड प्रतिसाद दिला उत्तरार्धात ओबे अखीम यानं केलेल्या गोलमुळं पाठाकडीलला दोन शून्यची आघाडी मिळाली तर प्रॅक्टिसच्या प्रतीक बदामे यानं गोल नोंदवत प्रॅक्टिसची झुंज कायम ठेवली निर्धारित वेळेत दोन एक अशी स्थिती झाल्यामुळं एमनं ना अजिंक्यपदावर नाव कोरलं दरम्यान मैदानात आलेल्या सैराट फेम रिंकू राजगुरूमुळं वातावरण जल्लोषी बनलं विजेत्या पाठाकडीलला पाच लाख रुपये रोख आणि चषक तर प्रॅक्टिसला तीन लाख रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं यावेळी अवधूत गुप्ते यानं कोल्हापूरवर आधारित गाणं गाऊन फुटबॉल शौकीनांची मनं जिंकली उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंना सोन्याच्या दागिन्यासह विविध आली दिलबहार संघाला रोख पन्नास हजार आणि चषक देऊन तर बालगोपाल संघाला रोख बक्षीस आणि चषक देण्यात आला यावेळी आमदार अमल महाडिक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते पुढारीचे कार्यकारी संपादक योगेश जाधव खासदार संभाजीराजे छत्रपती आमदार सुरेश हळवणकर देवस्थानचे महेश जाधव जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह पंचवीस हजारांहून अधिक फुटबॉल शौकीन उपस्थित होते